विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान करण्यात आले. सकाळी 7 पासूनच प्रत्येक बूथवर मतदारांनी मतदान केले. मतदारांना नेण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. याबद्दलची अधिक माहिती आपले निपाणीचे प्रतिनिधी जाधव यांनी दिली आहे. निपाणी विधानसभा क्षेत्रात गेल्या 15 दिवसापासून भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षाकडून कडकडीत सभा व रॅली काढण्यात आली होती. 4 नंतरच मतदानाची गती वाढत असल्याचे प्रत्येक निवडणुकीत दिसते. मात्र या निवडणुकीत दुपारपर्यंतच बहुतांशी मतदान उरकल्याचे दिसून आले. निपाणी व निपाणी खेडे गावात जत्राट येथे 83.83%, बुधिहाळ येथे 91.15%, लखनापूर येथे 85.42%, हंचिनाळ येथे 92%, वाळकी येथे 82%, कोडणी येथे 87.56%, यमगरणी येथे 86.19%, नांगनूर येथे 85.35%, गायकवाडी येथे 77.98%, आडी येथे 86.53%, शिवापूरवाडी येथे 95%, पडलीहाळ येथे 89.90% मतदान झाले. तसेच कोगनोळी, मतीवाडे व हनबरवाडी येथे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 90% मतदान झाले. एकूण निपाणी मतदारसंघात 82.78% मतदान झाले. तर बघू निपाणी विधानसभा निवडणुकीत निपाणीचे आमदार कोण होणार. काकासाहेब पाटील की सौ शशिकला जल्ले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सध्या आज 12 तारखेला जे इलेक्शन झालं त्या इलेक्शन संदर्भामध्ये निपाणीमध्ये पूर्ण शांततेच्या पद्धतीनं अशा एक वेगळ्या विचारानं इलेक्शन झालं. खूप वातावरण गर्मीचं असताना देखील प्रत्येक मतदार स्वेच्छेने बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधूंचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यानंतर येणारा जो कालावधी आहे 2-3 दिवसानंतर 15 तारीख 15 तारखेला नक्कीच आदरणीय जल्ले बहिणींच्या विकासाला व विकासाचं भान ठेवून निपाणी मतक्षेत्रामध्ये पूर्णपणे बहुसंख्येनं आदरणीय जल्ले बहिणी नक्कीच विजयी होतील आणि परत गुलाब हा आमचाच राहील हे मी आज ठामपणे सांगतो. कारण जे मतदारसंघमधील जे निपाणीचे मतदार सर्व जे उत्सुकतेने येत होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच हवा आज बघायला मिळाला जो विकासाच्या वाटचालीनं होता आदरणीय जल्ले बहिणींच्या कारकिर्दीनं होता हे आम्हाला नक्कीच त्यांच्याकडून दिसून आलं. निपाणी सिटीमध्ये 60-65% नक्की आम्हाला मतदान मिळेल. खेडेगावामध्ये बोरगावमध्ये असेल आदरणीय जल्ले बहिणींचा विकासाला बघून नक्कीच 10-15% मागच्यापेक्षा जास्त होईल. 75%च्या आसपास नक्की खेडेगावामध्ये आम्हाला मतदान मिळेल ही अशी पूर्णपणे आशा आहे. आणि ह्या सगळा जर का सर्वे पाहिला तर जर जल्ले बहिणी साधारण 30,000 ते 40,000 मताधिकाऱ्यांना निवडून येतील हा ठाम विश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे. कारण ही जी आजची लढाई आहे विकासाच्या विरुद्ध राजकारणाची आणि आदरणीय जल्ले बहिणींनी विकासाचं राजकारण करून समाजकार्य जास्त केलेलं आहे. समाजाच्या कार्याच्या माध्यमातून संपूर्ण शुद्ध नागरिक जाणून आहेत की विकासाबरोबर त्यांनी जे सामाजिक कार्य केले मग ते सांस्कृतिक असतील क्रीडा असतील हे सर्व घराघरात पोचलेलं आहे आणि त्याची पोचपावती नक्की मतदारसंघामध्ये मला मिळतील. आणि परत येणाऱ्या काळामध्ये येडियुरप्पाजींचं सरकार जे होणार आहे ते एक्झिट पोल ऑलरेडी आलेलं आहे त्या संदर्भामध्ये आदरणीय जल्ले बहिणींना मंत्रिपद देऊन निपाणीच्या दुपटीनं विकास साधतील अशा अशा मतदानामध्ये त्यामुळे त्याचा विचार करून मतक्षेत्रामधले सर्व नागरिक मताधिकाऱ्यांना आम्हाला निवडून देतील. आणि ह्याचबरोबर आदरणीय जल्ल्यांना देखील 2 नंबरच्या मतक्षेत्रामध्ये चिपळूणच्या दरेगाव मतक्षेत्रामध्ये 100% त्यांनी पण तिथं निवडून येतील. आणि एक्समेची जी परंपरा एका घरामध्ये 2 मतदार 2 एक खासदार 1 आमदार होती तीच ठेवून फक्त घराणं बदलून जल्ले घराणं ह्या टायमाला पुढाकार घेईल आणि आदरणीय जल्ले बहिणी आणि आदरणीय जल्ल्यांना नक्कीच विधानसभेमध्ये कराटमध्ये जातील.